तुम्ही शाळेमध्ये भौतिक शास्त्राचे प्रयोग केले असतील तर त्या फिजिक्सच्या प्रयोगांमध्ये तुम्हाला असा एक प्रयोग असतो की पेंड्युलम लटकवलेला असतो अँड यू आर नॉर्मली आस्क टू कॅल्क्युलेट टाइम पिरियड ऑफ द पेंड्युलम आणि असं शिकवलं जातं की प्रपोर्शनल टू लेंथ असतो. तुम्हाला त्या प्रयोगामध्ये एक खबरदारी घ्यायला अशी सांगितलेली असते की तुमच्या पेंड्युलमचा स्विंग हा किती 10-15 डिग्रीज पेक्षा 5 डिग्रीज पेक्षा जास्ती असता कामा नये, नाही तर तुमची रिडिंग चुकतील, बरोबर असं सांगितलं जातं. पण आपण कोणी प्रश्न विचारत नाही की का बुवा 5 डिग्री पेक्षा जास्ती मी स्विंग घेतला तर काही प्रॉब्लेम होतो का. एकदा आम्ही करून पाहिलं होतं की एक साधारण 10-15 डिग्री पर्यंत आम्ही स्विंग नेला होता पण असा खूप म्हणजे नोटिसेबल फरक जाणवून येत नाही. मग तुम्ही म्हणाल की मग काय उगाच सांगितलंय 5 डिग्री दिले वगैरे. पण हायजेन्सचा हा प्रश्न पडला की समजा मी 5 डिग्री पेक्षा पण जास्ती स्विंग नेला, तुमच्या पेंड्युलमची अँप्लिट्यूड वाढवली तर काही त्रास होतो का. आणि हायजेन्सच्या असं लक्षात आलं की तुमच्या पेंड्युलमची ॲक्युरसी ही तुम्ही जितका जास्ती त्याला त्याची अँप्लिट्यूड वाढवाल तेवढी कमी होत जाते. म्हणजे समजा 5 डिग्री 10 डिग्री पर्यंत फारसा फरक पडत नाही आहे, तुम्ही 20 डिग्री नेलात तर एका सेकंदाने तुमचं घड्याळ चुकायला लागेल. अजून तुम्ही थोडं काय जास्ती 25-30 डिग्री पर्यंत नेला तर अजून 5-10 सेकंदांनी तुमचं वेळेचं मापन चुकायला लागेल, तुमचा टाइम चुकेल. तर थोडक्यात तुमचा नॉर्मल पेंड्युलम हा तुमच्या अँप्लिट्यूडवर पण डिपेंडंट असतो, बरोबर. मग आपल्याला असं चुकीचं घड्याळ चालेल का? तुम्ही वापराल असं चुकीचं घड्याळ? मग हायगेन्सनी असं ठरवलं की हे चुकीचं घड्याळ नाही तर आपण बरोबर घड्याळ तयार करू. मग याच्यात मुख्य प्रॉब्लेम काय आहे की तुमच्या पेंड्युलमचा टाइम पिरियड किंवा तुमच्या पेंड्युलमचा अप्पर मोस्ट पॉइंटपासनं तुमच्या या नॉर्मल म्हणजे मीन पोझिशनपर्यंत जाण्याचा टाइम हा तुम्ही कुठून पेंड्युलम सोडता याच्यावर डिपेंडंट आहे, अवलंबून आहे, जी काही फारशी चांगली गोष्ट नाही. मग तो म्हणाला की आपण असा एक कर्व शोधू की ज्या कर्ववर मी कुठनं सोडतोय पेंड्युलम याच्यावर माझा टाइम डिपेंडंट असेल. म्हणजे मी इथनं सोडला तरी मीन पोझिशनला तेवढ्याच वेळात पोहोचेल, इथनं सोडला तरी मीन पोझिशनला तेवढ्याच वेळात पोहोचेल. ऑब्व्हियसली त्यांनी बरीच क्लिष्ट गणिती प्रक्रिया केली पण त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो कर्व हा नॉर्मल पेंड्युलमसाठी सर्कल असतो, सर्क्युलर आर्क असते, त्याच्याऐवजी मी त्या पेंड्युलमला सायक्लॉइडच्या आकारात जायला लावलं तर माझ्या पेंड्युलमची जी काही टाइम पिरियड असते ती माझ्या अँप्लिट्यूडवर डिपेंडंट नसते. मी कुठनंही पेंड्युलम सोडला तरी माझा तेवढाच वेळ मागतात. तर अशा कर्व्सना म्हणतात टॉटोक्रोन. टॉटोक्रोन म्हणजे समान वेळ. हा पेंड्युलम तुम्ही घरच्या घरी पण बनवून पाहू शकता, फार काही नाही, फक्त तुम्हाला थोडस सुतार कामात कोणातरी मोठ्याची मदत घ्यायला लागेल. सो याच्यासाठी तुम्ही काय करायचं, तुमच्या नॉर्मल पेंड्युलमला साईडनी काही ऑब्स्ट्रक्शन नसतं, बरोबर. तुम्ही पेंड्युलम सोडला की तो हवा तसा खिलकावे खात राहतो, ऑसिलेट होत राहतो. त्याच्याऐवजी इथे ठराविक मापाच्या 2 लाकडी फळ्या बसू. जसा जसा तुमचा पेंड्युलम हेलकावे खायला लागेल तसा तसा तुमच्या लाकडी फळीच्या आधाराने सर्कलमध्ये जाण्याऐवजी एका सायक्लॉइडच्या आकारात हेलकावे खायला लागेल आणि सगळ्यात शेवटी तो त्या लाकडी फळीला आदळून पुन्हा त्याचे हेलकावे कंटिन्यू ठेवेल. तर ऑब्व्हियसली तिथे थोडीशी तुम्हाला एरर कंट्रोल घ्यायला लागते की लाकडी फळी फार मजबूत ठेवायची नाही, खूप जास्ती जोरात त्या पेंड्युलमला झोका द्यायचा नाही तर मग त्या लाकडी फळीला आदळून पुन्हा त्याची वेलॉसिटी बदलेल, सगळं त्याचं गणित चुकेल. मग काटेकोरपणे पहिल्यांदा हायगेन्सनी असा पेंड्युलम तयार केलं, सायक्लॉइड पेंड्युलम. सायक्लॉइड पेंड्युलम प्रॉपरली टाइम मोजू शकतो, म्हणजे तुमच्या डिजिटल क्लॉक इतका चांगला नसेल मोजत कदाचित, पण त्या वेळेच्या आनाने खूपच चांगला होता. म्हणजे याचा एरर फॅक्टर जवळजवळ 0.001 सेकंड होता.
म्हणजे 1 शतांश सेकंदापर्यंत तो बरोबर टाइम दाखवायचा, विच इज प्रिटी गुड. आणि याशिवाय हायगेन्सनीच तो प्रॉब्लेम तेव्हा सांगून ठेवला होता, फक्त त्याला सोडवता आला नव्हता. गोष्ट अशी सांगितली जाते की तो प्रॉब्लेम पहिल्यांदा जोहान बर्नौली नावाच्या माणसाने सोडवला, आणि तो त्यांनी उत्तर डायरेक्ट पब्लिश करण्याऐवजी असं सांगितलं की आपण हे इतरांना विचारू. ठीक आहे, तेव्हाच्या गणितज्ञांना भाव खायची फारच हवी होती. हां, ते डायरेक्ट उत्तर सांगायचे, ते म्हणायचे की आधी कोणाला तरी विचारू आणि मग म्हणायचं अरे मला उत्तर येत होतं वगैरे असं काही. सो बर्नौलींनी ठरवलं की आपण पण असंच भाव खाऊयात. सो त्यांनी हा प्रॉब्लेम सगळ्यांसाठी पोस्ट केला. प्रॉब्लेम काय होता की कुठलेही दोन बिंदू आहेत तर यांच्यात छोट्यात छोटं अंतर कसं शोधायचं. ए आणि बी एनी टू पॉइंट्स इन प्लेन स्पेस, सो या दोन पॉइंट्स मधलं मिनिमम पॉसिबल डिस्टन्स कसं काढता येईल. शिकलायत ना डिस्प्लेसमेंट, मिनिमम पॉसिबल डिस्टन्स कसं काढायचं ए टू बी मधलं, स्ट्रेट लाईननी जोडायचं, बरोबर ना. सो हे ए टू बी मधलं काय झालंय, मिनिमम डिस्टन्स, बरोबर. पण ए पासनं बी पर्यंत जायचे इतरही अनेक मार्ग असू शकतात, बरोबर. तर ह्या मी चार रेषा काढल्या, त्यातली एकच सरळ आहे, बाकी सगळ्या वेड्या वाकड्या आहेत. पण त्या चारही रेषा ए पासनं बी पर्यंत तुम्हाला नेत आहेत. तर बर्नौलीचा प्रश्न असा होता की या सगळ्या रेषांमध्ये जर आपण असं धरलं की ए पासनं मी बी पर्यंत घरंगळत जाण्यासाठी एक मणी सोडलाय, काहीतरी बॉल आहे, ठीक आहे, आणि अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे ए बी पेक्षा वर असल्यामुळे ऑब्व्हियसली तो बी कडे सरकत जातो. तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी या सगळ्या रस्त्यांमधला फास्टेस्ट पाथ कुठला, ठीक आहे, स्ट्रेट लाईन ना. तर हा प्रयोग मी आता घरी करून बघा, ठीक आहे. काही करायचं नाही, तुमच्या दोन छोट्या गाड्या घ्या, ए आणि बी कुठलेही दोन बिंदू तुम्हाला सहज मिळवता येतील. बी तुम्ही जमिनीवरच ठेवा, समजा एक लाकडी फळी घ्या, ती सरळ ठेवा, हे तुमची स्ट्रेट लाईन होईल. आणि दुसरा पाथ मी सांगतो तो तयार करा, ए टू बी ला जोडणारा एक सायक्लॉइड बनवा, ठीक आहे. तो सायक्लॉइड कसा बनवायचा याची कृती तुम्हाला इंटरनेटवर सहज मिळून जाईल. आणि मग दोन्हीवरनं गाड्या सोडा, डेफिनेटली सायक्लॉइडची गाडी आधी पोचते, करून पहा. हे खरं वाटत नाही आधी, कारण आपल्याला ठाम असं शिकवलेलं असतं ना की ए टू बी शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, सगळ्यात छोटा रस्ता हा सगळ्यात आधी पोचलाच पाहिजे. आता आपण पुण्यात राहतो तर सुदैवाने पुण्यातले रस्ते काटकोनं छेदणारे नसतात, सुदैवाने म्हणूयात तर दुर्दैवाने म्हणूयात, पण जे काही असो. सो अनेकदा तुम्हाला असं काहीतरी मित्रांचे छोटे छोटे शॉर्टकट असतात, यार या गल्लीतनं चल इकडून शॉर्टकट, तर प्रत्यक्षात तुम्ही अंतर मोजलं तर तसं बघायला गेलं तर तो शॉर्टकट नसतो, अंतर जास्ती असतं. पण काही वेगवेगळी कारणं असतात की जो छोटा रस्ता आहे तो मेन रोडनी जाणारा असतो, तर तिथं कदाचित ट्रॅफिक जास्ती असतं, सो त्यामुळे तुमचा तो आडवळण्याचा रस्ता सुद्धा शॉर्टकट बनतो. तर तसंच काहीसं इथं होतं, तुमच्या सायक्लॉइडमध्ये इथं तुमच्या स्ट्रेट लाईनच्या मानाने तीव्र स्लोप, ठीक आहे, तुमचा उतार खूप तीव्र आहे. सो ग्रॅव्हिटीच्या अंडर स्ट्रेट लाईनपेक्षा या पाथवर तुमच्या मण्याला, गाडीला, ऑब्जेक्टला जे काही तुम्ही सोडाल स्पीड जास्ती मिळणार, ओके. मग एकदा त्यांनी इथं स्पीड पकडला की तो सुरुवातीला स्ट्रेट लाईनच्या मागे पडतो, पण स्पीड पकडल्यानंतर तो या उरलेल्या पाथ मध्ये तिला ओव्हरटेक करून सहज तिच्या पुढे निघून जातो. तसाच रस्ता आहे, हवेत ना तर नाही जाणार ना गाडी. या सगळ्या ज्या रेषा आहेत या वेगवेगळ्या पाथ आहेत, त्यांच्यावर तुमची गाडी, तुमचा गोळा, ऑब्जेक्ट जे काही आहे ते घरंगळत जाणार आहे, रोल होत.
तर तुमच्या सायक्लॉइडच्या पाथमध्ये तुम्हाला आयडियल ऍक्सेलरेशन मिळतं, सर्वात जास्ती ऍक्सेलरेशन मिळतं. त्यामुळे सुरुवातीला तो स्ट्रेट लाईनच्या मागे पडतो. ऑब्व्हियसली स्ट्रेट लाईन सगळ्यात कमी डिस्टन्स असल्यामुळे सुरुवातीच्या काही काळात ती लीड घेते, पण त्यानंतर एकदा त्यांनी स्पीड पकडल्यावर तो त्या स्ट्रेट लाईनला ओव्हरटेक करतो. तर हे तुम्हाला गणिताने सिद्ध करता येतं. मग बर्नॉलीने या प्रॉब्लेमवरनं खूप भाव काढला होता. तेव्हा साधारण 6 महिने प्रॅक्टिस्टो क्रोन लिस्ट टाइम, कमीत कमी वेळात ए पासन बी पर्यंत पोहोचा, हा प्रॉब्लेम युरोपामध्ये खूप फेमस झाला होता. 6 महिने तो कोणाला सोडवता आला तेव्हा न्यूटन सॉर्ट ऑफ रिटायरमेंटमध्ये गेला होता, तो त्याची इतर कामं करत होता. मग त्याला कोणीतरी सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे आणि त्या बर्नॉलीनी खूपच म्हणजे हायदोस घातलाय, 6 महिने तो कोणाला उत्तर देत नाही वगैरे. मग न्यूटन एके रात्री बसला आणि असं सांगितलं होतं की तो रात्रभर बसला आणि त्यांनी एका रात्री हे सिद्ध केलं की सायक्लॉइडनीच ए टू बीवर कमीत कमी वेळामध्ये पोहोचतंय. त्यांनी ते निनावी उत्तर पाठवलं बर्नॉलीला, की म्हणजे त्यांनी असं उत्तर दिलं पण नाव नव्हतं टाकलं खाली की मी न्यूटन आहे आणि मी हे सोडवलं असं. पण बर्नॉलीने ते उत्तर वाचलं आणि ही सेट की लाईक आय कॅन आयडेंटिफाय लायन बॉइट बाईट्स फॉर्मर्स, म्हणजे मी सांगू शकतो हे उत्तर कोणी पाठवले जरी तू नाव लिहिलेलं नसतं. ही न्यूटन आणि बर्नॉलीची गोष्ट आणि हा तो प्रॅक्टिस्टो क्रोन प्रॉब्लेम. सो याचा फायदा असा असतो की तुमचे जे रेसिंग ट्रॅक्स असतात, खास करून तुम्ही जर कधी डर्ट रॅली वगैरे पाहिली असेल, तर त्या डर्ट रॅलीमध्ये काही काही असे पॉईंट असतात जिथं तुमच्या गाड्यांना ऍक्सेलरेशन मिळणं गरजेचं असतं, तर तुमची ती रेस फास्ट होईल. बरोबर. सो जो कोण रेसिंग ट्रॅक डिझाईन करतो तो हे एन्शुअर करतो की तुमचा रेसिंग ट्रॅक हा सायक्लॉइड शेपमध्ये आलेला असेल, म्हणजे तुमच्या गाडीला जास्तीत जास्त वेग मिळेल आणि मग तेवढं तुम्हाला पाहायला पण ते छान वाटेल. सो हा ऍक्च्युअली प्रॅक्टिकल उपयोग नाही आहे या प्रॉब्लेमचा, पण हा आपल्या मनोरंजनाच्या पर्पजसाठी कुठल्या गोष्टीचा कुठे वापर होईल काही सांगता येते. हे तशातलं उदाहरण की बर्नॉलीने प्रॅक्टिस्टो क्रोन प्रॉब्लेम कशासाठी सोडवला आणि त्याचा आजचे इंजिनियर कशासाठी वापर करतात, जास्तीत जास्त मनोरंजन व्हावं म्हणून रेसिंग ट्रॅक्स ते सायक्लॉइड शेपमध्ये देत आहेत. पण याचा खरा उपयोग हाच आहे की तुमचा जो पेंड्युलम आहे ते घड्या ॲक्युरेटली मोजण्यासाठी सायक्लॉइड शेपमधला पेंड्युलम तयार. याखेरीज तुमच्या सायक्लॉइडचा वापर तुमच्या ब्रिज आर्क्समध्ये होतो, म्हणजे तुमच्या ब्रिजला खाली सपोर्ट स्ट्रक्चर असतं. बरोबर. आपल्या इथं चक्क आडवे खांब लावले जातात, पण जे खरे मजबूत ब्रिज असतात किंवा मोठे ब्रिज असतात ती आता वरळी सिंक सीलिंगला त्यांनी या प्रकारचं डिझाईन केलं. तर इन्स्टेड ऑफ उभे 4-5 खांब लावणे ते सायक्लॉइड शेपमध्ये काहीतरी सपोर्ट स्ट्रक्चर लावणे. सायक्लॉइड केवळ फास्टेस्ट पाथ किंवा इक्वल वेळवाला कर नसतो, तर सायक्लॉइड शेपच्या ऑब्जेक्ट्समध्ये सर्वात जास्ती रेझिस्टन्स पण असतो, मेकॅनिकली ते जास्ती रेझिस्टंट असतात. सो तुमच्या वेगवेगळे जे स्ट्रक्चर असतात, म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स पाहिल्यात तर तिथे तुम्हाला ठिकठिकाणी सायक्लॉइडचा वापर केलेला जाणवतो, जेणेकरून तुमच्या स्ट्रक्चरला मजबूती येईल. आणि आता आपण एक शेवटचा कर पाहणार आहोत आणि मग आपण प्रश्नांसाठी. हा कर नसून रादर एक फिनॉमिन आहे. त्याला आणायचं कॉस्टिक. ओके. तुमच्यापैकी कधी कोणी ऐकलंय कॉस्टिक काय असतं? कुठेही कॉस्टिक या शब्दाचा उल्लेख ऐकलाय? कॉस्टिक सोडा करून ऐकलाय. बरं. तो कॉस्टिक सोडा काय असतं? कॉस्टिक सोडा सोडियम हायड्रॉक्साईड असतं, पण आपल्या कॉस्टिकचा आणि त्या कॉस्टिक सोडाचा काही संबंध नाही. ठीक आहे. तर आपण सगळ्यांनीच कॉन्केव्ह मिररचे एक्सपेरिमेंट केलेले. कॉन्केव्ह मिरर पाहिलं तुमच्या लॅबमध्ये? तर नक्की असेल कॉन्केव्ह मिरर. मग कॉन्केव्ह मिररमध्ये काय होतं बुवा? समजा कुठलं तरी इन्फायनाईट डिस्टन्सवरनं लाईट आली, लाईट रे, मग फॉल्स ऑन द मिरर आणि रिफ्लेक्ट होते आणि वर जाते, खाली येते आणि कुठनं पास होते, त्याला काय म्हणतात? फोकस. समजा फोकस वर ती ऑब्जेक्ट असेल तर अजून कुठनं तरी लाईट रे येते आणि ती सॉरी फोकस मधनं येणारी लाईट रे असेल तर ती पॅरलल जाते. तर आपण अशाच खूप साऱ्या पॅरलल रेज काढू.
या सगळ्या फोकस मधनं पास होत आहे. ठीक आहे, तर या रेषा आपण पुरेशा लांब लांब काढल्यामुळे आपल्याला मध्ये काय होत आहे ते दिसून येत नाही, पण इथं आपण दोन खूप जवळजवळ जाणाऱ्या रेषा काढल्या. या दोन रेषा सुद्धा एकमेकांना मीट करत आहेत, बरोबर. जेव्हा जेव्हा दोन प्रकाश एकत्र येतात तेव्हा ऑब्व्हियसली त्या ठिकाणची ब्राईटनेस वाढली पाहिजे, त्या ठिकाणची ब्राईटनेस वाढली पाहिजे. जसं आता इथं खूप सारे दिवे लावले तर पुरेसा प्रकाश खोलीवर पडलाय, पण समजा तीन चार दिवे बंद करून टाकले तर मग पुरेसा प्रकाश येणार नाही, कारण या अशा लाईट रेज एकत्र येण्याचे चान्सेस कमी कमी होत जातील. आपण जर आणखीन लाईट बीम्स घेतल्या त्या सगळ्या फोकसमधनच पास होतील, नो डाऊट, पण त्यांचे असे मध्ये मध्ये इंटरसेक्शन वाढत जातील. मग या सगळ्या इंटरसेक्शन मुळे वेगळा करून या सगळ्या इंटरसेक्शन मुळे तुम्हाला मिररच्या आजूबाजूला सॉर्ट ऑफ एक वेगळीच काहीतरी लाईट सोर्स तयार झाला, वेगळाच काहीतरी प्रतिबिंब पडले असा भास होतो. तर या सगळे या प्रकाराने होण्याचं कॉस्टिक, ठीक आहे, हे तुम्ही कुठं पाहिलं असेल मी सांगतो. तुम्ही कॉफी वगैरे तर करून पीत असाल कधी, या कॉफी नसली तरी दूध सुद्धा चालेल असं काही नाही, पण कॉफीमध्ये कलर कॉन्ट्रास्ट जास्ती चांगला दिसून येतो. सो तुमच्या कॉफी किंवा चहाच्या कपामध्ये तुम्ही तो उन्हात ठेवला तर कधी कधी असा छान कवडसा पडतो बघा कॉफीच्या कपावर, काही ना काहीतरी असा एक मस्त पॅटर्न दिसून येतो. तो पॅटर्न म्हणजे कॉस्टिक असतो, कारण तुमचा कॉफीचा कप हा प्लेन नाहीये, साधारण एलिप्स शेप मधला तो कप आहे. सो त्यामुळे जेव्हा सूर्यप्रकाश तुमच्या कॉफीच्या कपाच्या कडांवर पडतो तेव्हा ड्यू टू इट्स कर्व शेप त्याचं रिफ्लेक्शन सॉर्ट ऑफ असंच काहीतरी होतं, आणि मग ते सुद्धा तुमच्या कॉफीच्या कपाच्या साईडला असं काहीतरी एक पॅटर्न तयार होतो. आता हे विदाउट इमेज दाखवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, पण तुम्ही हे घरी जाऊन करून पहा की एक कॉफीचा कप तयार करा, आईला सांगा की मला काय लगे मला एक कॉफीचा कप दे कॉफी भरून, आणि तो उन्हात ठेवून बघा, तुम्हाला लगेच तो एक काही ना एक पिक्युलियर शेप दिसतोच, त्याला म्हणायचं कॉस्टिक. कॉस्टिक आपल्याला शिकणं याच्यासाठी गरजेचं आहे, कॉस्टिक आपली एका कर्व्सच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या कन्सेप्टशी ओळख करून देतो, ज्याला म्हणायचं एन्व्हलप. ठीक आहे, कॉस्टिक काय आहे आणि एन्व्हलप काय आहे ह्या दोन गोष्टी आपण शेवटी बघणार. सर्वात आधी आपण एन्व्हलप काय आहे ते समजून घेऊ. समजा मी असं ठरवलं की मी सगळी अशी वर्तुळं काढेन ज्यांची रेडियस ही ती ओरिजिन पासून किती लांब आहे त्याची दुप्पट असेल. म्हणजे समजा ओरिजिन पासून ते वर्तुळ 2 सेंटीमीटर वर आहे तर त्याची आपण दुप्पट नको घेऊ, लिम्मी घेऊ, तर त्याची रेडियस ही 1 असेल. मग इकडे पण तसंच एक सर्कल, तर आपण अशी काही सर्कल तात्पुरती काढूयात. ठीक आहे, सो अशी तुम्ही खूप सारी वर्तुळं काढू शकता, ही ऑब्व्हियसली काही काहीच काढली. तुम्ही या सगळ्या वर्तुळांना एन्क्लोज करणाऱ्या वक्र रेषा काढू शकतो. तर हे एन्क्लोज करणारे हे कसं ठरवायचं, तर त्या सगळ्या वर्तुळांना माझी वक्र रेषा कुठं ना कुठंतरी टँजंट असेल, अशा वक्राला म्हणायचं
एनवलप ऑफ अ कर्व, म्हणजे आधी तुम्हाला काहीतरी एक कर्व काढून घ्यायला लागतो. एकदा तुम्ही तो कर्व काढून घेतला की त्या कर्वला एनक्लोज करणारा तुम्ही दुसरा एक नवीन कर्व काढू शकता. तर या नवीन कर्वला तुम्ही त्या कर्व कर्वचा एनवलप म्हणता. एनवलप प्रमाणे तो काम करतो ना, जसं एनवलप आपलं पत्र आतमध्ये बंदिस्त करतो तसा हा एनवलप त्या कर्वला बंदिस्त करतो, म्हणून त्याला एनवलप म्हणायचं. तर तसा तुमचा कॉस्टेक हा तुमच्या जे 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 रिफ्लेक्शन आतमध्ये छोटे छोटे होतात, एकदा आरशावरनं परत फिरलं रिफ्लेक्ट होऊन की त्या सगळ्या रिफ्लेक्शन्सना एनक्लोज करून टाकतो. सो कॉस्टिक इज एनवलप ऑफ ऑल सच रिफ्लेक्शन. तर हे रिफ्लेक्शननीच होतं का असं काही नाही, हे रिफ्रॅक्शननी पण होतं. तुम्ही जर एखाद्या एखाद्या उन्हाळ्याच्या दिवशी तळ्यावर गेला, खास करून दुपारच्या दिवशी, तर तुम्हाला तळ्यामध्ये मासांबरोबर प्रकाशाच्या वेगवेगळ्या झुळकी दिसतात. जणू असं वाटतं की प्रकाशाने एक ग्रीड तयार केली, जाळी तयार केली. तर जाळी तयार करायला काही पाण्यावर सावली पडायला किंवा कशा काही तयार व्हायला जाळीदार काही नाहीच आहे, पाणी तर पाणीच असतं. मग ती जाळी का तयार होते? तर सेम कारण की रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्टेड झालेल्या रेज एकमेकांना मीट करत राहतात, एकमेकांना इंटरसेप्ट करतात आणि त्यामुळे तो जाळीदार पॅटर्न तयार होतो. तो सुद्धा तुमचा एक प्रकारचा कॉस्टिकच आहे. ठीक आहे, हा कॉस्टिक टिपिकली कार्डिओइड असतो. हा आपला आजचा शेवटचा कर्व असणार. तुम्ही कार्डिओइड आधी पाहिलेला आहे किंवा राहतं तुम्ही कार्डिओइड काढला सुद्धा. ठीक आहे, मी साधारण आधी कार्डिओइडचा शेप काढून दाखवतो, मग तुम्हाला आठवत आहे का तुम्ही मला सांगा. कार्डिओइड वेगवेगळ्या शेपमध्ये दिसू शकतो पण तो टिपिकली असा काहीतरी दिसतो. ठीक आहे, असा दिसेल, असाही दिसू शकतो. असा पण दिसू शकतो. अशा प्रकारच्या आकृत्या तुम्ही कधी काढलेल्या आठवत आहे लहानपणी खास करून? अच्छा, ढग, म्हणजे तुम्ही ढग फ्री हँडनी काढला बरोबर, एखादी काहीतरी टूल वापरून तुम्ही कधी काढलं? ठीक आहे, ढग पण एक प्रकारचा कार्डिओइड असतो, अगदी मान्य. हे कुठल्या तुम्ही तासाला नाही काढलं की ढग चित्रकलेच्या तासाला बसून काढा निसर्ग देखा तसा काढला म्हणून तसा नाही. हा तुम्ही आपल्या घरात तुमच्या छंदासाठी काढलेली आकृती. मी तुम्हाला एक हिंट देतो, ही आकृती मी नॉर्मली गणेशोत्सवानंतर काढली असते. सरस्वती सरस्वती बर सरस्वती नाही बाबा, सरस्वती गणेशोत्सवानंतर का काढायला? गणेशोत्सव तुम्ही हिंडला आहे ना, पुण्यात राहता बरोबर, पुण्याचा गणेशोत्सव तर म्हणजे चांगलाच जंगी असतो, मग तुम्ही गणेशोत्सवात हिंडलाच असाल. पण टिपिकली मंडई वगैरे साईडला गणेशोत्सवामध्ये खास करून हे दिसून येतात अशी लोक की बसलेले असतात आणि त्यांच्याकडे ते रेनॉल्ड्सची टिपिकल पेनं असतात, बॉल पेन, आणि एक कागद असतो मोठा, त्याच्यावर एक मोठी रिंग ठेवलेली असते आणि त्या रिंगच्या आत ते छोटं सर्कल फिरवत असतात. त्या सर्कलला वेगवेगळी भोकं पाडलेली असतात, मग ते त्या भोकामध्ये पेन कॉन्स्टंट ठेवतात, ते फिरवत राहतात. तर त्यांनी तयार होणारी प्रत्येक आकृती त्या इन्स्ट्रुमेंटनी त्या खेळण्याने तयार होणारी प्रत्येक आकृती ही कार्डिओइड असते. आणि तुम्ही हे काढलेलं असणार आहे, खेळला आहेत ना ते खेळणं. एक भोक असतं, एक म्हणजे बरीच भोकं असतात, कधी कधी दोन तीन पेनं टाकतात, मग ती दोन्ही पेनं एकत्र फिरवत राहतात. तर ते खेळणं मी आज आणण्याचा प्रयत्न केला पण मला नाही मिळालं तुळशीबागेमध्ये. ते तुम्हाला सहज मिळेल. त्या खेळण्याला ॲक्च्युली एक चांगलं नाव पण आहे, त्याला म्हणतात स्पायरोग्राफ. ठीक आहे, सो स्पायरोग्राफनी तुम्हाला जवळपास सगळे कर्व काढता येतात आणि टिपिकली सगळे कर्व जे निघतात ते कार्डिओइड असतातच असतात. कार्डिओइड काढण्याची ॲक्च्युली कृती पण अशीच आहे. एक वर्तुळ घ्या, त्या वर्तुळाला
टच करणारं वरती एक दुसरं वर्तुळ काढा, ठीक आहे, आणि त्या वर्तुळावरचा एक पॉईंट कुठलाही फिक्स करा. आता तुम्ही सायकलच्या चाक जसं फिरवलं सायक्लॉइडसाठी, तसं हे वर्तुळ या वर्तुळाच्या सर्कमफरन्सवर फिरवत राहा. आता हा पॉईंट समजा कुठेतरी इथं गेला असेल, अजून फिरवल्यावर इथं कुठेतरी आला असेल, अजून फिरवल्यावर मग तो पुन्हा आता इथं आला, अजून फिरवला तर मग तो कुठेतरी इथं गेला, अजून फिरवला मग तो इथं कुठेतरी आला. सो मग तुम्ही त्या पॉईंटला ट्रेस करायचं. तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टार्गेट द्या, त्याला आपण हायलाइट ठेवू वेगळ्याच, म्हणजे तुम्हाला नीट दिसू. हे तुम्ही करून पहा, हे अगदी सोपं आहे आणि हे खेळणं तुमच्या घरी कदाचित अजूनही पडलेलं असेल. तर हे तुम्ही जे काही करताय, तुम्ही कार्डियोइड काढत असता. तुम्ही कार्डियोइड काढलेला असतो पण तुम्हाला माहितीच नसतं की याला कार्डियोइड म्हणायचं असतं. तर तुमचं कॉस्टिक शिकणं गरजेचं का आहे, तर या कॉस्टिकची आता एक संपूर्ण वेगळी इंजिनिअरिंगची ब्रांच आहे. भारतात ही अजून शिकली जात नाही किंवा शिकवलंही जात नाही, पण परदेशामध्ये या ब्रांचला खूप सिरियसली घेतलं जातं कॉस्टिक इंजिनिअरिंग. ही ब्रांच सिरियसली का घ्यायची, तुमच्या काच तुमच्या गाडी चालवताना सुद्धा काचा असतात बरोबर, त्या काचांवर कॉस्टिक तयार होत नसेल. आपण अजून काही कधी फोर व्हीलर चालवलेली नसणार तुमच्या वेगळी कोणी, पण पुढे जाऊन कधीतरी तुम्ही फोर व्हीलर चालवायची वेळ तेव्हा तुम्हाला खास करून जाणार. आपल्याकडे त्याचे वेगवेगळे छोटे मोठे ऑप्शन केले जातात की सीट पुढे मागे करा, ते जे काही रिफ्लेक्शन येते चमकते ते कमी करा. परदेशातली लोक याला थोडं जास्ती सिरियसली घेतात. ते मुळातच अशा काचा तयार करतात की तुमच्या कॉस्टिकचा शेप छोट्यात छोटा असा, जे आता हा काहीतरी एक मोठाच्या मोठा कार्डिओइड तयार झाला बरोबर, तर ते त्यांचा कार्डिओइड अगदी छोटा आणि पूर्ण होणारच नाही अशा बेताचा ठेवतील. एवढी मोठी काच असेल ते काहीतरी अगदी उडसा चिमुकला कार्डिओइड तयार करतील. तो वरच्या भागात असल्यामुळे ड्रायव्हरलाही कमीत कमी त्रास होईल. याच्यामध्ये आता लोक संशोधन पुढे करत आहेत की कॉस्टिक कमीत कमी कसा करावा. आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा तुमच्या आता सगळीकडे बिल्डिंग काचांच्या पण व्हायला लागल्यात, खास करून परदेशात तर अजून जास्ती होतात कारण त्यांच्या इथं काचांमुळे त्यांना काय ग्रीन हाऊस इफेक्ट पण आणता येतो. सो त्यांच्या इथं शीतकटिबंधामध्ये जे प्रॉब्लेम असतात तेही सॉल्व्ह होतात. तर कॉस्टिक इंजिनियर्स याच्या पुढेही काय जाऊन करत आहेत की ते काचाच मुळात अशा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या डिझाईन करतात की विशिष्ट डिझाईनचं कॉस्टिक तयार होईल. बऱ्याचदा त्या कंपन्या लोगोशी पाठी लावत, ते कॉस्टिक इंजिनियरला पैसे देतात, कॉस्टिक इंजिनियर तशी काच डिझाईन करून देतो आणि आपोआप सनच्या रिफ्लेक्शननी रिफ्रॅक्शननी विशिष्ट वेळेला दिवसातनं त्यांचा लोगो आपोआप त्या कॉस्टिकनी तयार झालेला असतो. सो कॉस्टिक इंजिनिअरिंग इतकं पुढं ऑलरेडी गेलेलं आहे पण आपल्याला त्याची अजून कल्पना मिळते. तर कॉस्टिक इंजिनिअरिंग खूप जास्ती एक्सप्लोअर करण्यासारखी फील्ड आहे म्हणजे ज्याच्यात तुम्ही खूप इंटरेस्ट घेऊ शकता आणि प्युअर मॅथमॅटिक्स आहे, तुम्हाला बाकी काही लागत फक्त कार्डिओइडचं इक्वेशन शिकायचं आणि कार्डिओइड कसा काढायचा ते शिकायचं. याशिवाय देखील अनेक कर्व्स निसर्गात असतात पण सगळे कर्व कव्हर करणं आपल्याला फिजिबल नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरीही मी तुम्हाला काही काही गोष्टी फर्दर रिडिंगसाठी सांगून घेतो. सो मुख्यत्वे या कर्व्सचा अभ्यास जसं आपण म्हटलं सुरू झाला की कन्स्ट्रक्टेबिलिटी शोधण्यासाठी, की जसं आपण पाहिलं सायक्लॉइड तुम्हाला कंपास आणि पट्टीनी काढता येत नाही, पण ज्यांनी ही जॉमेट्रीची सगळी प्रक्रिया सुरू केली जुनी ग्रीकांनी, ग्रीकांचा असा हट्ट होता खास करून प्लेटोचा, प्लेटो असं म्हणायचं की गॉड एव्हर जॉमेट्रायझेस, गॉड हा कायम भूमिती करत असतो, पण त्याचा असा पण विश्वास होता की गॉड एव्हर जॉमेट्रायझेस युझिंग ओनली कंपास अँड टूल. हे कंपास आणि पट्टी या हे दोन टूल वगळता जिओमेट्री शिकणाऱ्याला भूमिती शिकणाऱ्याला वेगळं टूल वापरायची परवानगी नाही. सो त्या आत्ता असा पाहि म्हणजे जवळजवळ 16व्या 17व्या शतकापर्यंत सगळेजण काही नवीन कर्व सापडला की आधी त्याला काढा, तुम्हाला कंपास पट्टीनी काढता येते का, नाही काढता येते मग त्याची भूमिती शिकण्यात काय लागते. सो अशा रीतीने हे कर्व दुर्लक्षित राहिले गेले. कार्डिओइड तसं म्हटलं तर 9व्या 8व्या शतकातच शोधला गेला पण बाकी कोणी त्याच्यावर संशोधन केलं नाही कारण याला तुम्ही कंपास पट्टीनी काढू शकत नाही, कसं काढणार, त्याची कन्स्ट्रक्शनची पद्धतच किती विचित्र आहे ना, सर्कल फिरवत न्या आणि त्या सर्कलच्या पॉईंटला ट्रेस करा.
ते तुमच्याकडे तुम्ही फिजिबल नाही, शक्य नाही आहे कंपास आणि पट्टी. अजून काही गोष्टी असतात की तुम्हाला एक अँगल दिला आहे, अँगल बायसेक्शन तुम्ही शिकलेलं आहे, कोण दुभाजन, कोण त्रिभाजन कधी शिकता, अँगल ट्रायसेक्शन, एका कोणाचे समान तीन भाग पाडायचे, तर तुम्हाला ते कंपास पट्टीने करता येते. प्रोट्रॅक्टरने ऑब्व्हियसली तुम्ही मोजून करू शकता, 60 डिग्रीचा मी म्हटलं ट्रायसेक्ट करा, 20 आणि 40 डिग्रीवर खुणा कराल, दोन रेषा जोडून मोकळे घाल. पण हेच जर तुम्हाला कोण दुभाजनाप्रमाणे पट्टी आणि कंपास वापरून करायला सांगितलं तर तुम्हाला जमणार नाही, किंवा आता तुम्हाला कोणी सांगणारही नाही, बिकॉज इट इज नॉट कन्स्ट्रक्टिबल. ही टर्म हळूहळू पुढे यायला लागली, जसे जसे लोकांनी कर्जवर अजून अजून संशोधन केलं, ऑयलरनी ही टर्म पहिल्यांदा आणली की नॉट एव्हरीथिंग इज कन्स्ट्रक्टिबल, तुम्ही सर्व काही कन्स्ट्रक्ट करू शकता. तर फर्दर रिडिंगसाठी मी तुम्हाला एकच गोष्ट देणार आहे, जिला म्हणतात सिसॉइड. ठीक आहे, तुम्हाला आता 9वीत आल्यामुळे अपरिमेय संख्या शिकवलेल्या आहेत, बरोबर, इरेशनल नंबर शिकवले. तुम्हाला असं काहीतरी एक असा काहीतरी एक प्रश्न येतो सुरुवातीलाच, प्लॉट रूट टू ऑन नंबर लाईन, आलाय ना असा प्रश्न, कसा करतात बरं रूट टू प्लॉट, काही माझी नंबर लाईन आहे समजा, हा माझा 0, मग रूट टू कसा प्लॉट करावा, हा सो 1 आणि 1 साइड असलेला एक राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता, पायथागोरसनी त्याची हायपोटेन्यूस रूट 2 असते, मग कंपास ठेवता आणि आर्क मारता तर तुम्हाला रूट 2 मिळते. असे तुम्हाला वेगवेगळे स्क्वेअर रूट प्लॉट करायला आहेत, रूट 2 येतो, रूट 3 येतो, रूट 5 येतो, बरं. आता तुमच्या कुठल्याही पुस्तकात कधी तुम्हाला क्यूब रूट 2 प्लॉट करायला येतो का? क्यूब रूट 2 इरॅशनल नाही आहे का? आहे ना क्यूब रूट 2 इरेशनल, मग तुम्हाला क्यूब रूट 2 का नाही प्लॉट करायला सांगत? किंवा आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ, प्लॉट 4th root of π, 4th root का नाही प्लॉट करायला सांगत? सॉरी 4th root एक वेळ येऊ पण शकेल, 5th root of π, 5th root का नाही प्लॉट करायला सांगत? ते इरेशनल नंबर नाही आहेत, आहेत ना इरेशनल, 5th root of π रॅशनल असतो का? क्यूब रूट ऑफ 2 रॅशनल असतो का? इरॅशनल आहेत दोन्ही, मग प्लॉट इरॅशनल नंबर मध्ये फक्त स्क्वेअर रूट ऑफ 2 का? हा अन्याय नाही का क्यूब रूट्स वर? याचं कारण असं की तुम्ही क्यूब रूट्स कंपास आणि पट्टीच्या मदतीने प्लॉट करू शकत नाही, तुमच्याकडे त्याच्यासाठी लागणारं कन्स्ट्रक्शनच नाही, की तुम्ही किंवा तुम्ही तसं कन्स्ट्रक्शन शोधूच शकत नाही. पण जर तुम्हाला ऍडिशनल टूल वापरायची परवानगी दिली, म्हणजे एखादी समजा दोरी, तर तुम्ही सिसॉइडच्या मदतीने क्यूब रूट 2 प्लॉट करू शकता. सिसॉइडच्या मदतीने तुम्ही क्यूब रूट 2 मोजू शकता, तुम्ही 5th root of π मोजू शकता, रादर तुम्ही कुठलाही इरॅशनल नंबर सिसॉइडच्या मदतीने मोजू शकता. आणि मग तो मोजला की एकदा दोरीच्या मदतीने तेवढी लांबी घ्यायची, प्लॉट करायची. हे समजा तुम्हाला असं आहे क्यूब रूट 2 सेंटीमीटरचा आला चौरस काढून दे, तर तुम्हाला आधी सिसॉइड काढावं लागेल, सिसॉइडवरनं क्यूब रूट 2 मिळवायला लागेल, क्यूब रूट 2 मिळाल्यानंतर मग चौरसाचं कन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी शक्य आहे. सो हे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, कारण सिसॉइडच्या मदतीने तुम्हाला पहिल्यांदा अंदाज येईल की सगळ्या गोष्टी कन्स्ट्रक्ट करता येत नाही, आणि दुसरं म्हणजे थोडाफार तुमचा क्यूब रूटवरचा अन्याय पण दूर होईल. सो याबरोबर आपण आजचा तरी कर्जचा विषय थांबूया, तुम्हाला काही शंका असतील तर ऑब्व्हियसली आपण अजूनही थोडा वेळ ओपन आहोत.